This conference will now be recorded. नमस्कार. आयुर्वेद अध्ययन नांदेडतर्फे आयोजित व्याख्यानमालेच्या आजच्या 36व्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आज आदरणीय वैद्य प्रसाद कुलकर्णी सर आपल्याला स्नेहविधी या विषयावर मार्गदर्शन करणार आहे. तर मी सरांना विनंती करते की त्यांनी आजच्या व्याख्यानाला सुरुवात करावी. धन्यवाद. गणाधीशो गुणाधीशो विद्यानिधिर्विनायक कार्यारंभे सदा तस्मे गणेशाय नमो नमः. आपण मागच्या वेळी कुष्ठचिकित्सा अध्याय वाचत होतो, त्यामध्ये आपण कुष्ठाचं जे सामान्य चिकित्सा सूत्र आहे तेही पाहिलं होतं. वातोत्तरेषु कुष्ठेषु सर्पी अग्रे असा त्यामध्ये निर्देश केला होता. की चरक असं म्हणतात की वात प्राधान्य असणाऱ्या कुष्ठामध्ये वृत्तपान हे सर्वश्रेष्ठ आहे किंवा ते सुरुवातीला द्यावं. आणि त्या संदर्भात सुश्रुतांचं आणि वाग्भटांचं जे मत आहे ते सुद्धा आपण पाहिलं होतं की इररिस्पेक्टिव्ह ऑफ दोषिक डॉमिनन्स कोणतं जरी कुष्ठ असेल तरी त्या कुष्ठामध्ये सुरुवातीला तत्तत् दोषग्न द्रव्यांनी सिद्ध करून वृत्तपान द्या असा सुश्रुतांमध्ये आणि वाग्भटामध्ये आलेला रेफरन्स आहे. इतकं स्नेहपान महत्वाचं आहे, इतका स्नेह महत्वाचा आहे. आपण जेव्हा गुलम वाचत होतो त्या गुलमामध्ये सुद्धा आपण असं वाचलं होतं की पुन्हा पुन्हा स्नेहपानम निरुहा अनुवासना. गुलमामध्ये सुद्धा पुन्हा पुन्हा स्नेहपान करण्याचा निर्देश त्यांनी आपल्याला केलेला आहे. म्हणजे प्रत्येक व्याधीमध्ये येन केन प्रकार येणं, जेव्हा ती अवस्था प्राप्त होतीये तेव्हा त्या अवस्थेमध्ये स्नेहपान हे करावंच लागणार आहे. तर मग मुळातूनच हा स्नेह विधी काय आहे, मुळातूनच हा स्नेह नावाचा प्रकार शरीरात कशा पद्धतीने कार्य करतो किंवा हा स्नेह कशा पद्धतीने दिला गेला पाहिजे हे मुळातूनच अभ्यासून घेण्याची गरज वाटली. आणि त्यातून आपण आता चरक सूत्रस्थानाचा जो 13वा अध्याय स्नेहाध्याय तो समजून घेण्याचा, त्यावर चिंतन करण्याचा आजपासून प्रयत्न करणार. चरक सूत्रस्थानाचा 13वा अध्याय हा स्नेहाध्याय आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आपल्या पुढे चरक संहिता असेलच. आणि ह्याच्या आधीचा जो अध्याय तो वातकला कलीय अध्याय. चक्रपाणींनी मत असं दिलंय की वातकला कलीय अध्यायानंतर स्नेहाध्याय का बरं आला, कारण वाताची प्रधान चिकित्सा स्नेह आहे. म्हणून आम्ही वातकला कलीय अध्यायानंतर स्नेहाध्यायाचं वर्णन करतो. वाग्भटांनी वाग्भटाच्या सूत्रस्थानाच्या 16व्या अध्याय स्नेहाध्यायाचं वर्णन केलेलं आहे. आणि वाग्भट सूत्रस्थानाचा 15वा अध्याय तो मात्र शोधनादी गणसंग्रह आहे. मग त्याचं एक्सप्लेनेशन देताना अरुण दत्तांनी असं सांगितलं की शोधनादी गणसंग्रहाचं आम्ही वर्णन आधी केलं, पण शोधनासाठी सर्वात आवश्यक आधी काय आहे तर स्नेहन स्वेदन करणं, पूर्वकर्म करणं. आणि म्हणून वाग्भट सूत्र 15 शोधनादी गणसंग्रहानंतर आम्ही आता हा 16वा स्नेहाध्याय वर्णन करतो असं अरुण दत्ताने त्या ठिकाणी एक्सप्लेनेशन दिलं. मग स्नेहन कुणाला म्हणायचं, स्नेहन म्हणजे काय, लक्षण काय स्नेहाचं, डेफिनेशन. ऍक्च्युली आपल्या सायन्समध्ये डेफिनेशन हा प्रकार नसतो, म्हणजे व्याख्या असतं काय असतं, लक्षण असतं. अशी अशी लक्षणं असेल तर त्याला आम्ही स्नेह म्हणतो, अशी अशी लक्षणं असतील तर त्याला आम्ही हा विशिष्ट भाव पदार्थ म्हणतो. तर आपल्याला माहिती आहे की गुरु शीत सरस निग्ध मंद सूक्ष्म मृदु द्रवम औषधम स्नेहनम प्रायो, वाग्भटाचं सूत्र आहे. गुरु शीत सरस निग्ध मंद सूक्ष्म मृदु द्रव अशी गुणधर्म ज्या द्रव्यांमध्ये असतील अशा गुणधर्मांचा प्रकर्ष ज्या द्रव्यांमध्ये असेल त्याला आम्ही प्राय स्नेहनम, त्याला आम्ही स्नेहन करणारे द्रव्य असं म्हणू. म्हणजे केवळ घृत तैल वसा मज्जा हा चतुर्विध स्नेहाचा एक प्रकार तर आहेच आहे, नो डाऊट. पण गुरु शीत सरसनिग्ध एक्सेट्रा गुणधर्म ज्या इतर द्रव्यांमध्ये सुद्धा आहेत ती सर्व द्रव्य ही स्नेहन करणारी आहे. स्निग्ध गुण उद्रिक्त असणार आहेत,
ते सुद्धा स्नेहाध्यायामध्ये, ते सुद्धा स्नेहद्रव्यांमध्ये, स्नेह वर्गांमध्ये त्यांचा समावेश केला गेला पाहिजे. तर आता आपण हा चरकसूत्र 13वा जो अध्याय आहे तो अध्याय समजून घेण्याचा प्रयत्न करूयात. जो तिसरा श्लोक आहे, पान नंबर 81, चरकसूत्र 13, श्लोक नंबर 3, काय म्हणताय? सांख्यैहि संख्यात संख्येयै सहासीनं पुनर्वसुं जगद्हितार्थं प्रप्रच्छ वन्निवेशः स्वसंशयम्. काय म्हणतात बरं? संख्यात संख्येयै असा शब्द वापरलाय. संख्यात संख्येयै, संख्यात संख्येची टीका पण त्यांनी दिली. काय म्हणताय? संख्यात ज्ञातम संख्येयम नेयम यैहि तै तथा यदि वा संख्यात संख्येयम इति पाठः तथा पुनर्वसु विशेषणम एतत्. जाणण्यायोग्य पदार्थांना ज्यांनी पूर्णपणे जाणून घेतलेले आहेत असे ते, असे पुनर्वसुवात्रय. जाणण्यायोग्य पदार्थांना ज्यांनी पूर्णपणे जाणून घेतलंय, मॅटर, द्रव्य, भाव पदार्थ आणि तत्व यांना ज्यांनी पूर्णपणे जाणून घेतलेलं आहे त्याला त्यांनी शब्द वापरलाय संख्यातम संख्येयी. आणि संख्यात संख्येयी सांख्यैसह, सांख्य परत सांख्य शब्द आला. सुरुवातीला पुनर्वसु आत्रेयांचं विशेषण म्हणून संख्यात संख्येयी असा शब्द वापरला आणि पुढे सांगतात सांख्यैहि सह. सांख्यैहि सह म्हणजे काय? विथ, अलॉंग विथ द फिलॉसॉफर, तत्वज्ञानांबरोबर. म्हणजे बघा, चरक शारीर स्थानाचा जो 5वा अध्याय आहे, चरक शारीर स्थान अध्याय 5, त्यामध्ये श्लोक नंबर 16 जो आहे, श्लोक पान नंबर 328, श्लोक नंबर 16 ते 19 जे आहेत त्याची टीका एक आहे बघा मध्ये, वरून जो 5वी ओळ आहे. संख्या तत्वज्ञानम तया वर्तते इति सांख्या. तत्वज्ञान जे पूर्णपणे जाणतात त्यांना सांख्या म्हणतात. तत्वज्ञान म्हणजे काय? तत्व म्हणजे ते तूच आहेस, तत्वमसी. तत् म्हणजे काय? तर ते परब्रह्माचं जे ज्ञान आहे ते, त्याच पूर्णपणे ज्ञान झालेलं आहे असे ते सांख्य. अशा सांख्यांसह, संख्यात संख्येयी सांख्येसह आसीनम, आसीनम बसलेले, चर्चा करतात, आसीनम पुनर्वसु. असे पुनर्वसु जे संख्यात संख्येयी सांख्येसह आसीनम आहेत, वन्निवेश अशा पुनर्वसूंना वन्निवेश अग्निवेशाने जगत हितार्थम स्वसंशयम प्रप्रच्छ. प्रप्रच्छ कर्तरी भूतकाळवाचक धातु साधित विशेषण. विचारले, काय विचारले? स्वसंशयम, संशय स्वतःच्या मनातील शंका, स्वसंशयम. बघा, प्रत्येक अध्यायामध्ये तुम्हाला माहित असेल, तुम्ही पण चिंतन केलं असेल की कोणीतरी काहीतरी विचारतंय म्हणून आत्रेय एक्सप्लेनेशन देत आहेत. अग्निवेश, अग्निवेश इतर सगळ्या शिष्यांमध्ये जे षडविध शिष्य, 6 प्रकारचे शिष्यबुद्धी आहेत किंवा 6 प्रकारचे शिष्य आहेत, त्यामध्ये अग्निवेश हे प्रधान आहेत. अग्निवेश हे बुद्धिवंत आहेत, प्रज्ञावान आहेत. कदाचित त्यामुळेच त्यांची संहिता पुढे लौकिक अर्थाने प्रचलित पण झालेली आहे, प्रसिद्ध पण झालेली आहे. सो अग्निवेश डेलिबरेटली तरी हा प्रश्न विचारतायत किंवा अग्निवेशांच्या मनात खरंच हा प्रश्न निर्माण झालेला आहे? प्रत्येक अध्यायामध्ये असं प्रश्न उत्तर आहेत मोस्टली. जर चरक शारीर स्थानाचे आणि इंद्रिय स्थानाचे काही अध्याय जर आपण सोडले तर मोस्टली प्रत्येक अध्यायाची सुरुवातच अशा पद्धतीने होती आहे की अग्निवेशाला शंका उत्पन्न होत आहे,
आणि त्या शंकांचं निरसन मग पुनर्वस्वाक्रिय करतात. तर इथे पण स्वसंशयम, स्वतःच्या मनात जी शंका निर्माण झाली ती त्यांनी विचारली. कशासाठी विचारली? जगत हितार्थम. हे पण महत्वाचा शब्द या ठिकाणी आलेला आहे. जगत हितार्थम, स्वतःसाठी नाही. स्वतःचं नॉलेज अपडेट करणं, स्वतःला अपडेट करणं, स्वतःच्या प्रॅक्टिस मध्ये त्याचा उपयोग करणं, हा गोष्ट तर खूप छोटी आहे. पण जगत हितार्थम, जर आपण चरक संहिता पुन्हा पुन्हा वाचली तर आपल्याला लक्षात येईल की डायरेक्टली इनडायरेक्टली ते आपल्याला हेच सांगतायत की या संहितेची रचना ही जगत हितार्थ झालेली आहे. केवळ पोटार्थी व्हायचं नाहीये. पोटार्थी तर ठीक आहे, ते तर होऊच आपण. ही संहिता आपलं पोट भरण्यासाठी तर सक्षम आहेच आहे, ठीक आहे. पण त्याच्या पलीकडे पण आणखीन काहीतरी आहे. बघा, चरक सूत्रस्थानाचा जो पहिला अध्याय आहे त्यामध्ये तो श्लोक आलेला आहे. चरक सूत्र एक पान नंबर 5 श्लोक नंबर 7. विघ्नभूता यदा रोगः प्रादुर्भूता शरीरिणां तप उपवास अध्ययन ब्रह्मचर्य व्रतायुषां तदा भूतेषु अनुक्रोशं पुरस्कृत्य महर्षया समेत पुण्यकर्माणः वर्षवे हिमवत शुभेः. भूतेषु अनुक्रोशं, सुरुवात पहिला अध्याय आणि आयुर्वेदाचं अवतरण का बरं झालं? भूतेषु अनुक्रोशं हा गाभा आहे. वी शुड कनेक्ट विथ अवर पेशंट. वी शुड हॅव व्हॉट वी कॅन से द अलॉंग विथ सिम्पथी वी शुड हॅव एम्पथी ऑल्सो. भूतेषु अनुक्रोश, जगत हितार्थ, प्राणी मात्रांविषयी दयाभाव उत्पन्न झाला. आणि म्हणजे बघा, ते चरक सुश्रुतांचा जो वेदोत्पत्ती नावाचा अध्याय आहे त्यामध्ये पण त्यांनी असं सांगितलं की म्हणजे हे लोक तळमळत आहेत आजाराने, व्याधीग्रस्त आहेत आणि ते मला पाहवत नाहीये, म्हणून मला आयुर्वेद शिकायचं. म्हणजे तुकाराम महाराजांनी सांगितलं नाही, बुडते हे जन न देखवे डोळा म्हणून कळवळा आला जी. म्हणजे अशा पद्धतीने हा कळवळा आलेला आहे आणि त्यातूनच मोठी उत्पन्न झालेली आहे की ह्याचं उत्तर काय, ह्याचं उत्तर काय, आणखीन चांगलं उत्तर काय बरं आपण देऊ शकतो, आणखीन होलिस्टिक उत्तर आपण काय बरं देऊ शकतो, म्हणून ते आयुर्वेद अध्ययनाला प्रवृत्त झालेले. भूतदा भूतेषु अनुक्रोशं पुरस्कृत्य महर्षया, हाच विचार त्यांनी चरक चिकित्सा स्थानाचा जो पहिला अध्याय, चरक चिकित्सा स्थानाचा पहिला अध्याय जो रसायन अध्याय आहे त्यामध्ये चरक चिकित्सा स्थान पहिला अध्याय चौथा पाद जो आहे त्याचा, त्या चौथ्या पादामध्ये पान नंबर 389 श्लोक नंबर 58 हे आयुर्वेद का बरं शिकायचा? ना अर्थार्थम ना पि कामार्थम अथम भूतदया प्रति. पुन्हा तेच सांगतात, पैशासाठी नाही. आजकाल जी पॅकेजेसची प्रॅक्टिस चालते, वमन पॅकेज, विरेचन पॅकेज, ठीक आहे, पण त्यापाठी मग भाव आपला असा असला पाहिजे. ना अर्थार्थम ना पि कामार्थम अथम भूतदया प्रति, किती किती क्लिअर कट विचार आहे. पुन्हा पुन्हा हाच विचार आहे की आयुर्वेद अध्ययन कशासाठी करायचं. म्हणून जर आपण आयुर्वेदाला प्रवृत्त झालो असो, आयुर्वेद अध्ययन करण्यासाठी आपण प्रवृत्त झालो असू, तर ही पण एक बेसिक गोष्ट आपल्यामध्ये असणं गरजेचं आहे की मला खरंच भूतेषु अनुक्रोश आहे का, मला खरंच जगत हितार्थ भावना आहे का. तशी काही भावना आपल्या मनात सूक्ष्म स्वरूपाने जरी प्रकटली तरी मग ती तळमळ आपली जास्त वाढवेल. रुग्णाच्या वेदना, रुग्णाच्या होणारा त्रास, रुग्णाची होणारी लक्षणं ती आपण अनुभवली तर आपण त्यासाठीचं उत्तर शोधण्याची तळमळ स्वतःहून करू. म्हणजे आपल्या घरात कसं, आपल्या आईला ताप, आपल्या वडिलांना काय झालं, आपल्या भावाला काय झालं, आपल्या घरातल्या किंवा आपल्या जवळच्या मित्राला काय झालं, आपल्याला तळमळ होते, आपल्याला तगमग होते आणि आपण काहीतरी करण्याचा प्रयत्न करतो, आपण आपलं मॅक्सिमम देण्याचा प्रयत्न करतो.
आपण आपल्या थ्रेशहोल्ड कॅपॅसिटी पर्यंत प्रयत्न करतो, महर्षींना आचार्यांना सगळ्या भूत मात्रांविषयी हा भाव असल्यामुळे प्रत्येक वेळी ते मॅक्झिमम थ्रेशहोल्ड वापरतायत, त्याची आपल्याने तसं होत नाही. मग ह्याला दुसरं असं म्हणतात की भावनिक दृष्ट्या गुंतू नका. भावनिक गुंतागुंत हा भाग वेगळा आहे, आपण भावनिक गुंतागुंत करतच नाही, आपण रुग्णाच्या वेदनेची सहवेदना व्यक्त करतो. म्हणून जगत हितार्थम प्रपंच, म्हणून बघा ज्ञानेश्वरांनी पण जेव्हा ज्ञानेश्वरी लिहिली त्यात त्यांनी काय म्हंटल, विश्वाचे अर्थ माझ्या मनी प्रकाशले. विश्वाचे अर्थ प्रकाशावे लागतं, मग तेव्हा ते स्फुरत. अर्थता रुग्णांविषयीची आपल्या मनात थोडीशी तरी स्फुरली तर मग आपलं वैद्यत्व आणखीन थोडं अपडेट झालं. तर अग्निवेशाने जगत हितार्थम स्वसंशयम प्रपृच्छ विचार. आता तो संशय कशाविषयी आहे ते परत अग्निवेशांचे प्रश्न श्लोक नंबर 4 ते श्लोक नंबर 8 मध्ये आलेले आहेत. आता परत या जो श्लोक आपण आता वाचला, संख्ये ही संख्यात संख्ये सहासिनम पुनर्वसु, तिथं अत्रेयांचं जे विशेषण लावलेलं आहे सांख्य संख्यात संख्ययम, संख्या संख्यांबरोबर बसलेले, त्यांच्या बरोबर चर्चा केलेले असं आलेलं आहे, या विशेषणांचा काही सिग्निफिकन्स असेल का बरं? प्रत्येक अध्यायामध्ये अत्रे यांची विशेषण ही बदलत जात आहेत. चरक सूत्र पहिल्या अध्यायामध्ये वेगळी आहेत, चिकित्सास्थान अध्यायामध्ये वेगळी आहेत, प्रत्येक अध्यायामध्ये विशेषण बदलत जातात. याच अध्यायामध्ये जो आपण स्नेहाध्याय नावाचा अध्याय वाचतोय त्यामध्ये अत्रे यांचं विशेषण असं का बरं आलं असेल, संख्यात संख्येय सांख्ये ही सह आसीनम, ह्याला काही सिग्निफिकन्स आहे का? यातनं ते काही निर्देश अजून काही करू शकतायत करतायत का आपल्याला? यावर पण थोडंसं आपण चिंतन केलं पाहिजे की हे स्पेसिफिक ऍडजेक्टिव्ह, हे स्पेसिफिक विशेषण पुनर्वसु अत्रेयांना चरक सूत्र 13 स्नेहाध्याय अध्यायामध्ये का बरं वापरले असतील? इतर भरपूर विशेषण आहेत, ते तर आत्ताच आहेत. मग असं असताना हेच का संख्यात संख्येही सह आणि संख्येही आसिनम हेच विशेषण अत्रे यांना या अध्यायाच्या सुरुवातीला का बरं वापरली गेली असो हा एक वेगळा विषय. पण आता वन्निवेशानी स्वसंशयम प्रपर्च, स्वतःच्या मनातल्या शंका त्यांनी विचारल्या. काय आहेत बरं त्या शंका? श्लोक नंबर 4 पासून ते असं म्हणतात, किम योनयः कति स्नेहा केच स्नेह गुणाः पृथक् कालानुपाने के कस्य कति काश विचारणाः. काय म्हणताय? स्नेहा किम योनयः, पहिला प्रश्नच त्यांचा आहे, पहिला संशय, संशयाचा अर्थ शंका. काय शंका आहे? स्नेहा किम योनयः, म्हणजे स्नेहाचे योनी किती आहेत, व्हॉट आर द सोर्सेस ऑफ दिस स्नेह, कशापासून आपण स्नेह काढतो? बघा ते किम योनयाची टीका दिली आहे त्यांनी, किम योनया किम आधार कारण, सोर्स काय आहे या स्नेहाचे. पुढचा प्रश्न काय आहे? कती स्नेह, स्नेहा कती, स्नेह किती प्रकारचे आहेत. पुढे काय विचारतात? पृथक स्नेह गुणाः केच, पृथक पृथक म्हणजे प्रत्येक, प्रत्येक स्नेहाचे काय गुणधर्म आहेत, स्नेहाच्या योनी किती आहेत, सोर्सेस किती आहेत, स्नेह किती प्रकारचे आहेत, आणि त्या प्रत्येक स्नेहाचे जे तुम्ही एक वेगवेगळे प्रकार जे सांगता तर प्रत्येक स्नेहाचे काय बरं गुणधर्म आहेत. पुढे काय म्हणतात? के काल अनुपाने, खालच्या ओळीमध्ये म्हणतात के काल अनुपाने. के म्हणजे काय? स्नेहपानाचा काल व अनुपान काय, कोणत्या कालामध्ये स्नेहपान सेवन केलं पाहिजे,
व कोणत्या अनुपानाबरोबर ते सेवन केलं पाहिजे आणि कस्य कती काच विचारणा असा एक प्रश्न त्यांनी त्यामध्ये फॉर्मॅटमध्ये टाकलेला आहे. कस्य कस्य म्हणजे षष्टी एकवचन. कस्य कोणत्या कोणत्या स्नेहाची, कती कती म्हणजे किती किती प्रकाराची, काच आणि कोणती कोणती विचारणा आहे. स्नेहाच्या इंडिव्हिज्युअल प्रकाराची किती किती प्रकाराची आणि कोणती कोणती विचारणा आहे. विचारणाची व्याख्या त्यांनी केली आहे. बघा दुसऱ्या ओळीमध्ये टीकेच्या, विचारणा द्रव्यांतरा संयुक्तम स्नेहपानम वर्जयित्वा स्नेह प्रयोगा स्नेह उपयोगा. स्नेहपानम वर्जयित्वा केवळ स्नेहपान न देता द्रव्यांतर संयुक्तम स्नेहपान, द्रव्यांतर संयुक्त असं जे केलं जातं त्याला विचारणा म्हणतात. त्याचे परत एक्सप्लेनेशन पुढे आलेलं आहे ते आपण पाहू. पण कस्य कती काच विचारणा असा त्यांनी हा प्रश्न एकूण ह्या चौथ्या श्लोकामध्ये पाच प्रश्न त्यांनी विचारलेले आहेत अग्निवेशन. पुढे पाचव्या श्लोकामध्ये, पाचव्या आणि सहाव्या श्लोकामध्ये कती मात्रा कथम माना काच केशु उपदिश्यते कश्य केभ्यो हिता स्नेहा प्रकर्षा स्नेहने चका. काय म्हणतायत, कती मात्रा, कती मात्रा म्हणजे स्नेहाची मात्रा किती आहे बरं, व्हॉट इज द डोस ऑफ द स्नेह. कती मात्रा कथम माना परिमाण किती आहे स्नेहाच. काच केशु उपदिश्यते, काच म्हणजे कोणती मात्रा, केशु केशु म्हणजे कोणत्या रोगांमध्ये, सप्तमी एकवचन केशु कोणत्या रोगामध्ये, उपदिश्यते विच डोस विच मात्रा इज इंडिकेटेड इन विच व्याधी. काच केशु उपदिश्यते काच स्नेहा केभ्यो हिता काच स्नेहा कोणता स्नेह स्पेसिफिक केभ्यो कोणाला हिता हितकारक आहे. असे स्नेहने च क प्रकर्षा आणखीन एक प्रश्न त्यांनी विचारला, स्नेहने च क प्रकर्षा प्रकर्ष स्नेहनाचा कालावधी किती आहे. प्रकर्षाची टीका त्यांनी केली आहे, प्रकर्षा काल प्रकर्षा ड्युरेशन काय मॅक्झिमम स्नेहनाचा कालावधी किती असतो, किती असावा असा प्रश्न त्यांनी या श्लोकामध्ये केलेला आहे. पुढे सहाव्या श्लोकामध्ये म्हणतात स्नेहा के नच स्निग्ध अस्निग्ध अतिस्निग्ध लक्षणम किम पानात प्रथम पीते जीर्णे किमच हिता हितम. काय म्हणतात, के स्नेहा पहिल्यांदा माझा प्रश्न विचारला त्यांनी, के स्नेहा म्हणजे स्नेही कोण आहेत, स्नेहनाला योग्य स्नेह अर्ह असे कोण आहेत. पुढे के नच स्नेहनाला कॉन्ट्राइंडिकेटेड असे कोण आहेत, स्नेह अनर्ह असे कोण आहेत. पुढे म्हणतात स्निग्ध अस्निग्ध अतिस्निग्ध लक्षणं किम, सम्यक स्निग्धाची अस्निग्धाची आणि अतिस्निग्धाची लक्षण काय आहेत बरोबर. पुढे खालच्या ओळीमध्ये असं म्हणतात पानात प्रथमं पीते, पानात प्रथमं पीते म्हणजे पानात म्हणजे स्नेहपानाच्या पूर्वी प्रथमं पीते जीर्णेच आणि स्नेह जीर्ण झाल्यानंतर किम हितम अहितम काय बरं हितकारक आणि अहितकारक आहे. स्नेहपानाच्या पूर्वी स्नेहपान सुरू करण्यापूर्वी आणि स्नेहन जीर्ण झाल्यानंतर किम हितम अहितम, किम हितम अहितम स्नेहनाला हितकर आणि अहितकर काय, म्हणजे स्नेहन चालू असताना काय द्यायचं नाही आहे हा पण त्यातला एक गर्भित अर्थ आहे. स्नेह जीर्ण झाल्याशिवाय काय देतच नाही आपण. त्यामुळे स्नेहपानाच्या पूर्वी आणि स्नेहन जीर्ण झाल्यानंतर काय हितकारक आणि काय अहितकारक आहे. पुढे ते असं म्हणतात
श्लोक नंबर 7 मध्ये के मृदु क्रूर कोष्ठाः का व्यापदा सिद्धयश्च काः अच्छे संशोधने चैव स्नेहे का वृत्तिरिष्यते। काय म्हणताय, मृदु क्रूर कोष्ठाः के म्हणजे कोण बरं मृदु क्रूर आणि कोष्ठी आहेत, मृदु क्रूर कोष्ठी आहेत। पुढे व्यापदाः का, व्यापद किती आहेत। पुढा प्रश्न असा विचारला, सिद्धयश्य का म्हणजे व्यापद किती आहेत, हा पुढचा आधीचा प्रश्न आणि त्याला जोडूनच असा प्रश्न विचारला, सिद्धयश्य त्या व्यापदांचे निवारण करणारी औषधी का कोणती आहे बर। पुढे खाली असा प्रश्न विचारलाय, अच्छे संशोधनेचे एव स्नेहे का वृत्ती इष्यते। अच्छे संशोधनेचे एव, अच्छ आणि संशोधन, बघा संशोधन शब्द पुढे आलेला आहे त्यामुळे अच्छ शब्द काय असणार आहे, अच्छ शब्दाने शमन स्नेह हा तिथला भाव व्यथित होते। अच्छपानाचा खरा अर्थ आपल्याला माहिती आहे की केवळ स्नेहपान, पण पुढे संशोधन शब्द त्याला जोडून आलेला आहे त्यामुळे अच्छ शब्दाचा अर्थ शमन स्नेह असा होतो। टीकेमध्ये पण त्याने दिलंय बघा, अच्छे इति संशोधन पृथक निर्देशा गोबली वर्द न्यायेन संशमनन इति भवती। तर अच्छ संशोधनेचे एव स्नेहका वृत्ती, स्नेहनाचा कोणता उपचार शमन आणि संशोधनासाठी इष्यते योग्य आहे। म्हणजे बघा इथं त्यांनी एक न्याय वापरला की संशोधन शब्द पुढे आलेला असल्यामुळे अच्छ शब्द जो आहे तो अच्छ शब्दाचा अर्थ आम्ही शमन स्नेह असा घेतला। भाषांतरित पुस्तक आपल्याला मिसगाईड का बरं करतात, कारण की ते प्रॉपर जे ग्रंथकर्त्याचा अभिप्राय जो आहे तो ग्रंथकर्त्याचा अभिप्राय आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाही। त्यामुळे आपलं सायन्स जर आपल्याला समजून घ्यायचं असेल मुळातून तर आपल्याला ती संहिता मुळातून अभ्यासली पाहिजे। म्हणजे बघ अच्छ शब्द वेगवेगळ्या अधिकरणाखाली आला की त्याचा अर्थ बदलत जाणार, या ठिकाणी अच्छ शब्द संशोधनाला जोडून आलाय म्हणून आम्ही त्याचा अर्थ हा शमन असा घेतला। खरं तर अच्छ शब्दाचा अर्थ शमन असा नाही पण या ठिकाणी आम्ही घेतला। आणि काय न्याय वापरला आम्ही, गोबली वर्द न्याय या ठिकाणी आम्ही वापरला। गोबली वर्द न्याय वापरला म्हणजे आयुर्वेदामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे न्याय वापरलेले असतात आपल्याला माहितीच, ऐकलंही असाल आपण कदाचित, काकतालीय न्याय, गुणाक्षर न्याय, तसा गोबली वर्द न्याय। गो म्हणजे गाय, बलिवर्द म्हणजे बैल, म्हणजे कॉमनली ऍक्सेप्टेड थिंग इज नॉट ऑलवेज व्हॉट इट ऍक्च्युअली डिनोट्स। हा न्यायाद्वारे काय होतं की जी कॉमनली ऍक्सेप्टेड थिंग असते ती ऍज इट इज ऍक्सेप्ट केली जात नाही। अच्छ ह्याचा जो कॉमनली ऍक्सेप्टेड अर्थ आहे तो आम्ही ऍज इट इज ऍक्सेप्ट करत नाही, वी हॅव टू कन्सिडर द हिडन मिनिंग। आणि ते हिडन मिनिंग समजून घेण्यासाठी आपल्याला हा गोबली वर्द न्याय उपयोगी ठरतो। आता विषय निघालाच आहे म्हणून आपण तोही न्याय समजून घेण्याचा प्रयत्न करू। ही कोणती तंत्रयुक्ती आहे, ही प्रसंग तंत्रयुक्ती आहे। प्रसंगवशात न्यायाचा विषय निघाला, आपण न्याय शिकण्यासाठी बसलेलो आहोत का, नाही। आपण चरक सूत्र 13 स्नेहाध्याय समजून घेण्यासाठी एकत्र बसलो आहोत, न्याय हा विषय त्यामध्ये निघाला म्हणून आपण आता न्याय विषयावर थोडस चिंतन करणार आहोत। चरक सूत्र स्थानाचा जो पहिला अध्याय आहे, चरक सूत्र 1, त्यामध्ये श्लोक नंबर 25, पान नंबर 7,
सोऽनन्त पारं त्रिस्कन्दम् आयुर्वेदं महामती यथावत् चिरात् सर्वे बुभुते तन्मना मुनिः। आता ह्या अनंत पारची जी टीका केलेली आहे ना दुसऱ्या ओळीमध्ये ती आपण वाचू। अविद्यमानो अनंत पारो यस्य अव अनंत पारः अत्र पार शब्देन गोबलिवर्द न्यायेनादि उच्यते। पार शब्द ही उभयो अपि नदी कुलयोः विवक्षिता विवक्षित वर्तते किंवा अनंतो हो मोक्षः पारम उत्कृष्टम फलम अस्य आयुर्वेदस्य अनंत पारः। सो परम मीन्स हियर द बाउंड्री, दस अनंत पार मीन्स विदाउट एनी बाउंड्री, विदाउट एनी लिमिट। म्हणजे जर आपण हा श्लोक विदाउट गोबलिवर्धन न्याय अप्लाय करता जर वाचला तर आपल्याला काय समजेल की पार या शब्दाचा काय अर्थ आहे। तर पार या शब्दाचा अर्थ बाउंड्री असा आहे, लिमिट असा आहे, मर्यादा असा आहे। आणि अनंत पार म्हणजे की ज्याला काही मर्यादाच नाहीये, जो लिमिटलेस आहे असा असा एक अर्थ होईल। बट विथ द हेल्प ऑफ द गोबलिवर्धित न्याय वी गेट मिनिंग ऑफ द वर्ड परम एज ए आदि, दॅट मीन्स बिगिनिंग। सो अनंत पार कॅन बी अनंत विदाउट एंड अँड अपार विदाउट ओरिजिन। सो आयुर्वेद इज विदाउट एंड अँड इट इज हॅव्हिंग अ विदाउट ओरिजिन। आयुर्वेदाचं अवतरण झालं ना ब्रह्मा स्मृत्वा असा शब्द आहे, ब्रह्मा लिखित्वा असं नाहीये, ब्रह्मा स्मृत्वा। सो इट इज विदाउट ओरिजिन अपार अँड इट इज अनंत, इट इज विदाउट एंड। हा वेगळा हिडन अर्थ आपल्याला कळाला, तो कशावरून कळाला, गोगली वर्तने आयांसार कळाला। आणखीन चरक सूत्रस्थानाचा जो सातवा अध्याय चरक सूत्र सात, त्यामध्ये पान नंबर 53 श्लोक नंबर 42 द्वे अदाहा सप्त शिरसी खानी स्वेद मुखानी च मलायनानी बाध्यन्ते दुष्टैहि मात्राधिकैहि मलैहि। का शब्द आहे दुष्टैहि मात्राधिकैहि मलैहि। आता बघा ह्याची जी टीका दिलेली आहे तिथे मध्ये एक सहावी सातवी ओळ आहे, दुष्टैहि इति गोबलिवर्द न्यायेन क्षीणैहि मात्राधिकैहि इति वृद्धैहि येन उत्तरत्र क्षयवृद्धयो अपि लक्षणं वदति। दुष्टचा नॉर्मली आपण अर्थ काय करतो, विशिएटेड होणे, दुष्ट होणे, नॉर्मल त्याचे स्ट्रक्चर आणि फंक्शन जे आहे ते बिघडणे असा आपण अर्थ करतो। पण या दुष्टच्या पुढे मात्राधिकैहि हा शब्द आलेला आहे, त्यामुळे दुष्ट शब्दाचा इथला अर्थ गोबलिवर्द न्यायाने काय आलेला आहे की तो अर्थ असणार आहे क्षीणैहि। मात्राधिकैहि शब्द पुढे, त्यामुळे दुष्टही पदाने अर्थ काय होतो, दुष्टही पदाने अर्थ झाला ह्या क्षीण या शब्दाने दुष्ट। आता दुष्ट शब्दाचा अर्थ खरा क्षीण असतो का हो, नसतो, पण मात्र अधिकही पद पुढे आलं म्हणून दुष्ट ही शब्दाचा अर्थ क्षीण। सेम प्रिन्सिपल इज अप्लाय इन अच्छे संशोधने, जो आपण चरक सूत्र 13 मधला आत्ताचा श्लोक पाहिला त्यामध्ये पण हाच आहे। आणखीन आणखीन यातले उदाहरण पाहू, चरक इंद्रिय स्थानाचा जो 11वा अध्याय, चरक इंद्रिय स्थान अध्याय 11 पान नंबर 370 श्लोक नंबर 21 आरुह्यस्तम समीपस्थम स्वजनम जनमेव वा महामोहावृत्त मनः पश्यन्नपि न पश्यति। काय स्वजनम शब्द इथला महत्वाचा आहे, काय म्हणतात ते, व्हाईल व्हेन अ पर्सन इज हॅव्हिंग अरिष्ट लक्षण दॅट
पर्सन विच इज हॅविंग अरिष्ट लक्षण कॉल्स आउट फॉर इज रिलेटिव्ह स्वजन अँड अदर जन स्वजन जनमेव वा इवन दो दे आर विथ हिम ओनली ड्यू टू दी महामोह आवृत्त मना ही डज नॉट व्हिज्युअलाइज देम. म्हणजे ते आपण हे कदाचित कधी कधी पाहिलं असेल की जेव्हा एंड स्टेज मध्ये पेशंट असतो तेव्हा त्याची जवळचे रिलेटिव्ह हे त्याच्या जवळच असतात, शेजारीच असतात, तरी सुद्धा तो त्यांना पाहत असूनही ओळखू शकत नाही किंवा तो मोठ्याने त्यांना आवाज देतो, ओरडतो, त्यांच्या नावाने त्यांना संबोधतो, ते जवळ असून सुद्धा का रचू महामोहा वृत्त म्हणा. नाही तर जनशब्द वापरलेला आहे, तर जनशब्दाची टीका काय केली आहे बघा, येते जनमिती गोवलीवर्धनीयायने स्वजनम, स्वतःचे रिलेटिव्ह, स्वतःचे नातेवाईक, स्वतःचे आप्त, स्वतःचे सुहृद, हाच अर्थ जनशब्दाने घेतलेला आहे. जन म्हणजे सामान्य इतर लोक असा नाही, तर त्याच्याशी निगडीत असणारे लोक जे आहे तो लोक, ते लोक किंवा ते सहृद असा अर्थ गोवलीवर्धनीयायने या ठिकाणी घेतलेला आहे. चरक चिकित्सा स्थानाचा जो सातवा अध्याय चरक चिकित्सा स्थान अध्याय सात जो आपण मागच्या वेळी वाचला होता त्यामध्ये श्लोक नंबर 92 जो आहे बघा आता श्लोक नंबर 92 जो आहे पान नंबर 455 त्यामध्ये काय म्हणतात बरं, सिद्धार्थ स्नानाची फलश्रुती दिलेली आहे त्यांनी. एष कषायो वमनम विरेचनम वर्णकाहा ततो हर्षहा त्वक दोष कुष्ठ शोक प्रभादनाहा पांडुरोगना, अशी फलश्रुती दिलेली आहे. यातल्या त्वकदोषाची जी टीका दिलेली आहे ती मध्ये आहे बघा, वरून एक सहावी सातवी ओळ आहे. त्वकदोष शब्देन गोबलीवर्धन्यायेन किलास व्यंगादिनाम ग्रहणम, त्वकदोष शब्दाने गोबलीवर्धन्यायेनचा अप्लाय करून किलास व्यंग ह्यांचे सुद्धा ग्रहण या ठिकाणी करायचं. तर अशा पद्धतीने जे हिडन मिनिंग असतं, त्वकदोषाचा खरा अर्थ किलास व्यंग नाहीये पण गोवलीवर्धन्याय आपण अप्लाय केला आणि त्याचा हिडन मिनिंग जे आहे ते हिडन मिनिंग आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला. आणखीन एक न्याय वेगळा आहे जो आपल्या सायन्समध्ये बऱ्याचदा आलेला आहे तो म्हणजे काकदंत परीक्षाने. काकदंत परीक्षा नाही म्हणजे काय, नावं पण खूप इंटरेस्टिंग असतात बरं का, काकदंत परीक्षा. कावळ्याला दात असतात का, नाही. मग काकदंत परीक्षा म्हणजे काय, म्हणजे एक्झामिनिंग ऑफ क्राऊज टीथ और काकदंत इज ऑफ नो यूज, त्याचा काय त्याला काय अर्थच नाहीये कारण की त्याला दातच नाहीये, मुळातच ती गोष्ट अस्तित्वातच नाहीये, मुळातच त्या गोष्टीचं काही प्रयोजन नाहीये आणि प्रयोजन नसताना तुम्ही ती गोष्ट करताय, त्याला म्हणतात काकदंत परीक्षाने. आता हा काकदंत परीक्षाने आहे शरक सूत्र जो पहिला अध्याय आहे, पहिल्या अध्यायातले पहिलं पहिला जो श्लोक आहे त्याच्यावर जी चक्रपाणीची टीका, चक्रपाणीच्या टीकेमध्ये असं सांगितलंय बघा, जो तिकडचा जो कॉलम आहे वरून 10वी 12वी ओळ आहे, तो निरभी देई हे कोणाचा तरी माईक माईक चालू आहे तो प्लीज इथं निष्प्रयोजने काकदंत परीक्षादो प्रेक्षावता प्रवृत्तीने उपलब्धते तेन आदो अभिधेय प्रयोजने अभिधातव्ये. काय म्हणतात ते, अभिधेय साध्य इट्स टोल्ड एज हिताहित रूप आयु, ते प्रयोजन इज नॉट टोल्ड, इट मे बी युजलेस एज दी काकदंत परीक्षा. चक्रपाणी काय म्हणतात, ती प्रयोजन जनरेट्स द इंटरेस्ट इन द रीडर अँड टू स्टडी अ शास्त्र, सो विथ द हेल्प ऑफ दिस न्याय काकदंत परीक्षा न्याय चक्रपाणी हायलाइट्स द युजफुलनेस ऑफ द शास्त्र इफ अभिधा अँड प्रयोजन आर मेन्शन.
So while explaining the importance of the prayojan, why the prayojana is narrated at first, in the first stanza, or we can say in the first shloka, Chakrapani explained the prayojan of the science with the help of this kakadanta pariksha nyaya. Asas ek dusra nyaya ahe, to manje gunakshar nyaya. गुणाक्षर न्याय म्हणजे काय? गुण म्हणजे काय? गुण म्हणजे वाळवी. ही वाळवी लाकडाला किंवा पुस्तकाला पोखरते, आणि पोखरत असताना कधी कधी ऍक्सिडेंटली त्या वाळवीने काही अक्षर काढले आहे असे वाटते. काहीतरी त्याला एक आकार येतो, अक्षराचा आकार येतो. तो इंटेन्शनली त्या वाळवीकडून काढलेला गेला असतो का? तर नाही. तो डेलिबरेटली काढला गेलेला असतो का? नाही. तर तो ऍक्सिडेंटली असं काहीतरी त्याला स्वरूप प्राप्त झालेलं असतं की त्यातनं एखादं अक्षर उमटावं असं आपल्याला दिसतं. त्याला काय म्हणतात? त्याला गुणाक्षर न्याय असे म्हणतात. सो व्हाय दिस न्याय इज नॅरेटेड, व्हाय दिस न्याय इज एक्सप्लेन? टू इंटिमेट द ऑकरन्स ऑफ समथिंग विच इज क्वाइट ऍक्सिडेंटल, ऑर वी कॅन से द चान्स ऑकरन्स. ती जी खूप रेअर असणारी प्रोबॅबिलिटी आहे, ती रेअर असणारी प्रोबॅबिलिटी दर्शवण्यासाठी हा गुणाक्षर न्याय त्यांनी सांगितलेला आहे. बघा, याच अध्यायामध्ये चरक सूत्र जो पहिला अध्याय आहे, त्या पहिल्या अध्यायामधला श्लोक नंबर जो 134 पान नंबर 23, तदेव युक्तम भैषज्यम यद आरोग्याय कल्पते सचैव भिषजाम श्रेष्ठ रोगेभ्यो यः प्रमोचयेत्. ह्याच्या टीकेमध्ये असं म्हणता येते, रोगेभ्यो यः प्रमोचयेत् इति अनेन च ज्ञानपूर्वम भेषज प्रयोगेण रोगाहारकत्वम उच्यते तेन यादृच्छकी सिद्ध्या कुवैद्य व्यवहारो न वाच्या यादृच्छकी सिद्धो हि वैद्यो न रोग प्रमुक्षो कारणम किंतु गुणाक्षर न्यायेन दैव आगतो भेषजस्य सम्यक प्रयोग आहे. की मी कधी कधी रुग्णाला त्याचे दोष काय आहेत, त्याचे दुष्य इन्वॉल्व्ह काय झालेले आहेत, त्यामध्ये कोणतं स्रोत दुष्ट आहे, त्याचे हेतू काय आहेत, ह्याचा काही विचार न करता एखादा औषध देतो, आणि काय होतं? गुणाक्षर न्यायाने कधी कधी वाळवीने असं काहीतरी करावं आणि त्यांना अक्षर जसं काय उमटले असं वाटावं, तसं माझ्या दिलेल्या औषधाने यादृच्छकी चिकित्सेद्वारा, यादृच्छकी सिद्धीद्वारा त्या रुग्णाला बरं वाटावं. हा नियम नाहीये, हा अपवाद आहे, हा फ्लूक आहे, हे कधी कधी घडणारा ऍक्सिडेंट आहे, हे सायन्स नाही. जशी वाळवी एखादं अक्षर काढते, तसे तुम्ही कोणताही विचार न करता, दोषदृष्ट्यांचा विचार न करता, त्या पाठीमागे स्वतःची तर्कबुद्धी न अप्लाय करता जर औषध देत असाल आणि त्यातून जर तुमच्या रुग्णाला बरं वाटत असेल, तर हा गुणाक्षर न्यायाने कुवैद्यो हो व्यवहारो न वाचा. तर हा ऍक्सिडेंट आहे, स्वतःची पाठ उगाच फुकट बसू नका. हा रिपीट होणार नाहीये, रिपीट होण्याची प्रोबॅबिलिटी त्याची कमी असणार आहे. त्यामुळे रिपीट कोणता न्याय होईल? जो तुम्ही दोषदृष्ट्यांचा विचार करूनच जर अप्लाय केलं ज्ञानपूर्वम, तरच तो अप्लाय होईल, तरच तुम्ही रिपीट. सायन्स, शेवटी सायन्सचं श्रेष्ठत्व कशावर असतं? तुम्ही जर ते रिपीट करू शकलात तर ते श्रेष्ठत्व आहे ना, अन्यथा नाहीये. त्यामुळे हा गुणाक्षर नाही, आणि हा आपल्याला प्रॅक्टिकली दिसतो. तर गुणाक्षर ने इंडिकेट द ऍक्सिडेंटल, ऑर वी कॅन से द चान्स ऑकरन्स. ओके, आणखीन एक न्याय त्या ठिकाणी सांगितलेला आहे, तो म्हणजे छत्रिणो गच्छंती न्याय. छत्रिणो गच्छंती न्याय म्हणजे पीपल विथ अम्ब्रेलाज आर गोइंग, अ क्राऊड इज गोइंग विथ मोस्ट ऑफ देम आर हॅव्हिंग सपोज अम्ब्रेलाज, अँड then the one person who does not having the umbrella out of the many which are holding the umbrellas, then that one person who does not having the umbrella also considered as having the umbrella. म्हणजे खूप मोठी गर्दी चाललेली आहे माणसांची, त्यात प्रत्येकाच्या हातामध्ये छत्री आहे, आणि फक्त एकच असा माणूस आहे की ज्याच्या हातामध्ये छत्री नाहीये.
तर असं कन्सिडर केलं जातं की त्या नसणाऱ्या माणसावर, ज्याच्यापाशी छत्री नाहीये त्या माणसावर सुद्धा असा आरोप केला जातो की त्या माणसाच्या हातात सुद्धा छत्री आहे. त्याला म्हणतात छत्रिणो गच्छन्ति न्याय. हा चरक सूत्रस्थानाचा जो 6वा अध्याय त्यामध्ये शेवटचे जे श्लोक आहे, पान नंबर 49, श्लोक नंबर 51, वृतावृतो नृभिः सेव्यम असेव्यम यश्च किंचन तस्याशिति ये निर्दिष्टम हेतुमत सात्ममेव च. आता याची टीका करताना त्यांनी काय सांगितलंय बघा बरं, अत्र हेमंते असेव्यम कंठरवेण यद्यपि न प्रतिपादितम तथापि स यदा नैंधनम युक्तम लभते इति अभिधानात अल्पभोजन परिहार उक्त एव भवति तेन वृतावृताविति विप्सा कृतार्थ भवति कृतार्थवती भवति यदि वा क्षत्रिणो गच्छन्ति इति न्यायात् युक्तोक्तः. काय म्हणतात ते, अपथ्य व्हॉट आर दी अपथ्य इन हेमंत ऋतू आर नॉट टोल्ड ऍक्च्युअली बट फ्रॉम दी अदर श्लोका वन कॅन हॅव अ आयडिया अबाउट दी अपत्य लाईक अल्प भोजन एक्सेट्रा. ऍज शिशिर अँड हेमंत आर सिमिलर इट कॅन बी अंडरस्टूड फ्रॉम दी शिशिर ऋतुचर्या इट सेल्फ. दस ऍज ऑलमोस्ट ऑल दी ऋतू अपत्य आर एक्सप्लेन द अपत्य इन हेमंत इज ऑल्सो अंडरस्टूड. So there is no what we can say meaning in explaining the apatya of the hemanta. सगळ्यांचे अपत्य आम्ही वर्णन केले, फक्त हेमंताचंच आपण अपत्य वर्णन केले नाही. सगळ्यांचे जे ऋतूतले अपत्य दे आर ऑल्सो ऍप्लिकेबल टू दी हेमंत अपत्य. छत्रिण गच्छन तिने या ठिकाणी त्यांनी अप्लाय केलेला आहे. आणखीन एका ठिकाणी आपण त्याचं उदाहरण पाहू, म्हणजे आपल्याला तो विषय आणखीन समजेल. चरक सूत्रस्थानाचा जो 15वा अध्याय, चरक सूत्र 15, श्लोक नंबर 15, पान नंबर 514. सप्तभिः देहे दातारो धातवो द्विविधं पुनः यथा सोम अग्निभिः पाकं यान्ति किट्ट प्रसादवत्. सो देयर आर द टू टाइप्स ऑफ धातुअग्नि व्यापारज, किट्ट अँड दी प्रसाद. आता याची टीका काय केली आहे बघा, खालून एक चौथी ओळ आहे. शुक्रस्य यद्यपि किट्टवान पाको न भवति तथापि बहुनाम किट्टवत्वाद् द्विविधम् इति निर्देश क्षत्रिणो गच्छन्ति इति न्यायात् नियः. काय म्हणतायत, बट शुक्र धातू इज नॉट हॅव्हिंग द किट्ट. इवन इफ द शुक्र धातू इज नॉट हॅव्हिंग द किट्ट as all other dhatu are having the kitta, it is considered that the shukra is also having the kitta with regards to the chatrino gachanti nyaya. Tasa pahayla gele tar shukra la kute kitta nahiye, pan itar saha dhatunna kitta ahe mhanun shukravar suddha aarop ahe ki shukra la suddha kitta chatrino gachanti nyaya. तसाच एक आणखीन एक न्याय असतो, तो म्हणजे शृंग ग्राहिक न्याय. शृंग ग्राहिक न्याय म्हणजे काय, शृंग म्हणजे शिंग जे आपण मराठीत म्हणतो, ग्राहिक म्हणजे काय, धरणे. म्हणजे एखादा मस्तवाल झालेला बैल जर कंट्रोल करायचा असेल तर काय करतात, आधी एक शिंग त्याचं जोरात पकडतात, घट्ट पकडतात, आणि त्यानंतर दुसरं शिंग पकडतात आणि त्याद्वारे तो कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतात. तसं त्याला शृंग ग्राहिक न्याय असं म्हणतात. म्हणजे बघा, चरक सूत्रस्थानाचा जो 4वा अध्याय, चरक सूत्र 4, चरक सूत्र 4 पान नंबर 34, श्लोक नंबर 19, इति पंच कषाय शतानी अभिसमीक्ष पंचाशन महाकषाया महता च कषायाणां लक्षण उदाहरणार्थं व्याख्याता भवति.
आता याच्या टीकेमध्ये काय म्हणतात, संप्रती येतानी एव जीवकादीन उक्तानी प्रत्येकशो द्रव्य गणनाया पंचकषाय शतानी स्युः दशक गणनाया च पंचाशन महाकषाया श्रृंग ग्राहिक युक्तः भवन्ति इति दर्शयन उपसंहरति। टू अंडरस्टैंड द क्लैरिफिकेशन और वी कैन से टू अंडरस्टैंड द क्लासिफिकेशन ऑफ दशेमानी द द्रव्याज आर ग्रुप अकॉर्डिंग टू देयर स्पेसिफिक कर्म एज दशेमानी एंड दिस क्लियरली अंडरस्टूड बाय द श्रृंग ग्राहिक न्याय। म्हणजे द्रव्य हे कसा मोठा बैल आहे असं कन्सिडर करा आणि द्रव्याचं ते शिंग या बैलाचं जे शिंग आहे ते म्हणजे कर्म आहे असं कन्सिडर करा। म्हणजे या द्रव्य रूपी बैलाला जर कंट्रोल करायचं असेल तर तुम्हाला काय विचार केला पाहिजे, त्याचं शिंग पकडलं पाहिजे। शिंग म्हणजे काय आहे तर कर्म आहे, ते मी बाकीच्या सगळ्या त्या बैलाचा विचार करत नाहीये, आम्ही फक्त त्या शिंगाला कंट्रोल करण्याचा त्याचा कन्सिडर करण्याचा ग्राहिको त्याला धरण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याद्वारेच आम्ही त्या बैलाला कंट्रोल करतोय आणि त्याद्वारेच आम्ही त्या द्रव्याला क्लासिफाईड करतोय। आम्ही चरक सूत्र 4 मध्ये द्रव्यांचं क्लासिफिकेशन हे कर्मानुसार का केलं, इतर अनेक फॅक्टर आहेत, आम्ही कर्मालाच का विचार केला, कर्माचाच का फॅक्टर आम्ही इथे कन्सिडर केला, तर श्रृंग ग्राहिको न्याय हा याद्वारे। तर असे भरपूर न्याय आहेत, आणखीन संतान परंपरा न्याय आहे, आणखीन काकतालीय नावाचा न्याय आहे, असे भरपूर न्याय आहेत। खर तर तो आपला विषय नाहीये, पण केवळ ह्याची तोंड ओळख असावी की सायन्स हे असं हॅफहॅझार्डली लिहिलेलं नाहीये, त्या पाठीमागे बरेच असे वैयाकरणीय विचार असतो, बरेच त्यामध्ये रचनाकारांचा विचार असतो, असे वेगवेगळे विचार त्यामध्ये असतात, तेव्हा ही संहिता तयार होते, तेव्हा ही संहिता जनरेट होते। आणखीन ज्याला इंटरेस्ट असेल त्यांनी यापुढेही न्यायाचा विचार करावा, न्यायासंदर्भात आणखीन अभ्यास करावा, जेणेकरून त्यांचा जो ग्रंथकर्त्याचा अभिप्राय आहे तो अभिप्राय समजून घेण्यास आपल्यास मदत होईल। तर अशा पद्धतीने त्यांनी काय आपला जो मूळचा श्लोक आहे तो मूळचा श्लोक वाचूयात। अच्छे संशोधने चैव स्नेहे का वृत्तिरिच्यते। विचारणा आता 8 श्लोकात असे म्हणतात, विचारणा केशु योज्या विधिना केन तत् प्रभो स्नेहस्य अमित विज्ञान ज्ञानम इच्छामि वेदितुम। काय म्हणतायत 8 श्लोकामध्ये, विचारणा केशु ही जी विचारणा आहे ना तुम्ही वर सांगितलेली आम्हाला 14 श्लोकामध्ये, म्हणजे प्रश्न जो आम्ही विचारलाय विचारणा संदर्भातला, तो विचारणा केशु कुणामध्ये वापरावी, केन विधीना योज्या कोणत्या विधीनुसार वापरावी, आणि अमित विज्ञानम प्रभो स्नेहस्य तत् ज्ञानम वेदितुम इच्छामि। आणि स्नेहाचं हे जसं अमित विज्ञान आहे ना, हे अनलिमिटेड आहे, हे स्नेहाचं विज्ञान ते जाणण्यासाठी वेदितुम इच्छामि, वेदितुम जाणण्याची मला इच्छा आहे, ते तुम्ही मला सांगा असं अग्निवेशांनी स्वसंशयम प्रपरच्छ, असे वेगवेगळ्या प्रकारच्या शंका अग्निवेशांनी श्लोक नंबर 4 ते श्लोक नंबर 8 मध्ये वर्णन केलेले आहेत। आणि आता पुनर्वसूंनी त्या एक एक शंकेचं निरसन केलेलं आहे। श्लोक नंबर 9 मध्ये आता त्यांनी पहिल्या प्रश्नाचं उत्तर दिलंय की पहिला प्रश्न जो 4 श्लोकामध्ये अन्निवेशांनी विचारला की स्नेहा किम योनयाः, स्नेहाचे योन्या सोर्सेस कोणते कोणते आहेत, तर त्या संदर्भात ते 9 श्लोकामध्ये म्हणतात, अथ तत् संशय छेत्ता प्रतिवाच पुनर्वसुः स्नेहानां द्विविधा सौम्य योनी स्थावर जंगमा। अथ म्हणजे त्यानंतर, अग्निवेशांचे हे प्रश्न ऐकल्यानंतर, अथ तत् संशय छेत्ता स्वसंशयम प्रपृच्छ आणि त्या संशयाचा नाश करणारे, तत् संशयम छेत्ता पुनर्वसु प्रत्युवाच, पुनर्वसु म्हणाले सौम्य, हे अग्निवेशाचं संबोधन आहे, सौम्य स्थावर जंगमा स्नेहानां द्विविधा योनी,
स्थावर आणि जंगम असे दोन प्रकारच्या स्नेहाच्या योनी आहेत. देअर आर द टू सोर्सेस फ्रॉम विच द स्नेह कॅन बी डिराइव्ड. वन इज व्हेजिटेबल सोर्स अँड अनदर इज अॅनिमल सोर्स. ओके, पुढे मग आता स्थावर स्नेहासंदर्भात, स्थावर स्नेह आशयासंदर्भात त्यांनी सांगितलं, तिला हा प्रियाला भीषुको बिभीत चित्र अभय एरंड मधुक सर्षपा कुसुंब बिल्व अरूप मूलक आतसी निकोच निकोचक अक्षोडक करंज शिगुरुकाहा. स्नेहाशया स्थावर संज्ञा तथा, काय म्हणतात ते, त्याचा स्थावर स्नेहाचे आशय त्यांनी आपल्याला सांगितले. तिल प्रियाल अभिषुकई ही अभिषुको अभिषुको अभिषुकोची टीका काय दिली, अभिषुक औत्तरापतिका. औत्तरापतिका म्हणजे काय, म्हणजे उत्तर भारतात तयार होणारे हे फळ आहे असं ते म्हणतात. औत्तरापतिका उत्तर भारतात असं काहीतरी एक फळ तयार होत असेल. अभिषुक बिबितक चित्रा, चित्रा संदर्भात ते एक म्हणतात टीकेमध्ये, गोरक्ष कर्कटी तद बीजम इह यदी वा चित्रा लोहित एरंडा. हा ऍक्च्युली दंतीचा पण पर्याय चित्ता आहे, अथवा अभया एरंड मधुक, मधुक म्हणजे मोह. सर्षपुर कुसुंभ बिल्व आरुक, आरुक म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, ते ड्रायफ्रुट्स मध्ये असत, जर्दाळू. मूलक, मूलक बीज. अतसी म्हणजे आपण जे जवस म्हणतो. निकोचक, निकोचक म्हणजे लकुच. अक्षोड, अक्षोड म्हणजे हे पण आपण ड्रायफ्रुट्स मध्ये वापरतो, वॉलनट अक्रोड ज्याला म्हणतात अक्षोड. करंज शिगुरुका, शिगुरु बीज. ह्या सर्व बिया आहेत आणि या सर्व बियांपासून तेल निघतंय. तर पुढे काय म्हणलं त्यांनी, स्नेहाशया स्थावर संज्ञा तथा, स्थावर या स्थावर स्नेहाचे आशय आहे. आणि पुढे त्यांनी जंगमाचे जे आशय आहेत ते सांगितले. स्यु जंगमा मत्स्यमृगा स पक्षिणा तेषां दधिक्षीरभृत आमिषं वसा स्नेहेषु मज्जाच तथा उपदिश्यते. तथा स पक्षिणा मत्स्यमृगा, मत्स्यमृगा म्हणजे पशु या अर्थी. जंगमा स्यु तेषां दधिक्षीरभृत आमिषं, आमिष म्हणजे मांस. वसा मज्जाच स्नेहेषु उपदिश्यते, हे जांगम हे अॅनिमल सोर्स आहेत स्नेहाचे. पुढे श्लोक नंबर 12 मध्ये त्यांनी असं सांगितलं, सर्वेषां तैल जातानां तिल तैलं विशेष्यते बलार्थे स्नेहने चाग्र्यं एरंडं तु विरेचने. काय म्हणतात ते, सर्वेषां तिल जातानां, सर्वेषां तिल जातानां म्हणजे सगळ्या प्रकारच्या बियांपासून निघणाऱ्या स्नेहामध्ये, सर्वेषां तिल जाताना बलार्थे स्नेहनेच तिल तैलम विशिष्यते. बलार्थे बलदायक आणि स्नेहनासाठी तिल तैल हे विशेष आहे. सो तिल तैल इज सुपिरियर अमेंग दी तिल जातानां द्रव्यानां, तिल जातानां स्नेहाना. सो हिअर क्वेश्चन अराइजेस, व्हाय द तिल तैल इज सुपिरियर अमेंग द तिल जातानाम स्नेह, इतर कोणतं स्नेह का बरं नाहीये आणि तिल तैलच श्रेष्ठ का सांगितलेलं आहे. अर्थात सध्या रिसर्च त्यातले इन्ग्रेडियंट संदर्भात खूप झालेले आहेत. आपल्याला माहितीये की तिळामध्ये जे असतं ते सिमिन सिस्मिन अँड सिमॅलसिगमोलिन नावाचं एक अल्कोलॉइड आहे. ते अल्कोलॉइड जे असतं ते इतर द्रव्यांमध्ये, इतर जे स्नेह आहेत त्यामध्ये नसतं, फक्त ते तिळ तेलामध्येच असतं. त्याची क्वांटिटी खूप जास्त असते आणि ते लो डेन्सिटी लायपोप्रोटीन कमी करणार आहे वगैरे 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 असं ते खूप त्यामध्ये रिसर्च झालेले आहे. पण ओव्हरऑल तिल तैल श्रेष्ठ का बरं सांग, सर्वेषां तिल जाताना बलार्थे स्नेहनेच तिल तैलम विशिष्यते. आणि पुढे असं म्हणतात, विरेचने तू एरंडम अग्र्यम, आणि विरेचनासाठी एरंड तेल अग्र्य. मग पुन्हा प्रश्न निर्माण झाला, विरेचनासाठी एरंड तेलच का बरं श्रेष्ठ,
इतर का बरं नाही. आणि पुढे खाली कंसामध्ये एक श्लोक दिलेला आहे. कंसामध्ये जेव्हा तो श्लोक येतो त्याचा अर्थ काय असतो? तो प्रक्षेपित आहे असा त्याविषयीचा प्रवाद आहे. एक शंका असते की हा श्लोक मूळ ग्रंथकर्त्यांनी पुनर्वसुवात्र यांनी लिहिला नसेल, सांगितला नसेल, पण नंतरच्या त्यामध्ये संस्करणामध्ये कदाचित तो प्रक्षिप्त झाला असेल म्हणून तो कंसामध्ये टाकला. हा जो श्लोक आहे आणि वर जे आपण म्हणलं की तिळ तेलच हे सर्वश्रेष्ठ का आहे आणि एरंड तेल हे विरेचनासाठी सर्वश्रेष्ठ का आहे, त्याविषयी थोडस चिंतन आपण पुढच्या वेळी करू. आपण आज इथेच थांबूया. ठीक आहे, धन्यवाद. सरांचे आभार आणि जॉईन झालेले सर्वांचे पण आभार. थँक्यू.